वंशन्योस् दलित पीड़ित शोषित जनसेता खनित आवाज। नमस्कार, जय भीम साथियों, आप देख रहे हैं वंश न्यूज चैनल। मैं स्नेहा डेकम आपके लाइव एक नई खबर। तो चलिए देखते हैं आज की खास खबर। रामटेक लोकसभा क्षेत्राचे शिवसेना पक्षाचे माजी खासदार प्रकाश भाऊ जाधव यांचा वाढदिवस अत्यंत साधेपणाने झाला साजरा। रामटेक लोकसभा क्षेत्रामधून ज्यांनी नेतृत्व केलं असे शिवसेना पक्षाचे प्रकाश भाऊ जाधव जे माजी खासदार आहेत त्यांचा वाढदिवस अत्यंत साधेपणाने केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला। रामटेक लोकसभा क्षेत्रातील विविध समस्या पोटतिडकीने लोकसभेमध्ये मांडणारे तसेच जनतेसाठी 24 तास जे अवेलेबल असतात असे माजी खासदार प्रकाश भाऊ जाधव यांचा वाढदिवस आज रवी भवन येथे साजरा करण्यात आला। त्यावेळी कामठी सरपंच परिषद संघटनेचे अध्यक्ष तसेच खैरेगावचे सरपंच मोरेश्वर बंडूभाऊ कापसे हे प्रामुख्याने उपस्थित होते। यावेळी प्रकाश भाऊ जाधव यांना शुभेच्छा देताना बंडूभाऊ कापसे म्हणाले की प्रकाश भाऊ नेहमी गोरगरीब व सामान्यांच्या मदतीसाठी झटतात। त्यांनी बिना संगम येथील पूरग्रस्त नागरिकांच्या पुनर्वसन तसेच नोकऱ्या या संदर्भामध्ये आणि नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा व कोराडी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रदूषण व त्यांचे नागरिकांच्या जीवनात होणारे दुष्परिणाम आणि निसर्गाचा होणारा ऱ्हास असे प्रामुख्याने प्रश्न उचलून शासन आणि प्रशासनासोबत त्यांनी लढा संघर्ष उभारला। यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये त्यांच्याविषयी विशेष आपुलकी आहे। त्यांना वाढदिवसाच्या दिवशी बुदंड आयुष्य व उत्तम आरोग्य लाभो अशी सदिच्छा बंडूभाऊ कापसे यांनी यावेळी व्यक्त केली। तो आप हमारे चैनल के मुख्य संपादक श्री सुनील सावे से नीचे दिए गए मोबाइल नंबर पर संपर्क कर सकते हैं। अगर आपको यह खबर अच्छी लगे तो प्लीज लाइक करें, शेयर करें और हमारे चैनल